कर्नाटक नवनिर्माण सेनेचा वाचाळ भीमाशंकर पाटील याच्या वादग्रस्त विधानाला शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले, तर एन डी पाटील यांनी खिल्ली उडवली. ರಾಜಕಾರಣ ಮಾಡದಂತ ನೀಚ ಮನಸ್ಥಿತಿಯನ್ನ ಬೆಳಗಾವಿ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರು ಸೇರಿದಂತೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲಾ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಬಿಡಬೇಕು. ಬೆಳಗಾವಿ ಸೀಮಾ ಪ್ರಶ್ನಾಚಾ ಲಢಾ ತೇವಟ್ ಠೇವಣಾರ್ಯಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿಚ್ಯಾ ನೇತ್ಯಾನ್ನಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ನಾಟಕ ಸೀಮೆವರ್ ಉಭ ಕರೂನ್ ಗೋಳ್ಯಾ ಘಾಲಾ ಅಸ ವಾದಗ್ರಸ್ತ ವಕ್ತವ್ಯ ಕರ್ನಾಟಕ ನವನಿರ್ಮಾಣ ಸೇನೆಚೆ ಸ್ವಯಂ ಘೋಷಿತ ಅಧ್ಯಕ್ಷ ಭೀಮಾಶಂಕರ್ ಪಾಟೀಲ್ ಯಾನ್ನಿ ಕೇಲೆ. यावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकाही सदस्याच्या केसाला धक्का लागला तरी गाठ शिवसेनेशी असा सज्जड इशारा शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी भीमाशंकर पाटील यांना दिलाय. भीमाशंकर पाटील नावाचे जे गृहस्थ आहेत ते माथे फिरवायचं असं माझं मत आहे, आणि त्यांना जर वाटत असेल की याने मार्ग निघणार असेल की गोळ्या घालून जर प्रश्न महाराष्ट्राचा, अनेक हुतात्मे त्या महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्या ठिकाणी झालेत आणि शिवसेना कायमपणे त्या लढ्यातल्या आम जनतेबरोबर सातत्यानं त्या ठिकाणी राहिले, त्यांनी वेळ आणि काळ सांगावा. आम्ही निश्चितपणे आमची छाती घेऊन तिथं हजर आहे, त्यांनी गोळ्यांची तयारी करावी, छाती कमी पडते की गोळ्या हे एकदा आम्हाला पाटलांना बघायचं आहे विचारून. अशा वक्तव्यांमुळे खऱ्या अर्थानं मन खिल्ली होतात आणि तिथल्या असणाऱ्या सीमा बांधवांना चिंता करायचं कारण नाही. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तर भीमाशंकर पाटलासारख्या लोकांच्या बेताल वक्तव्यानं चळवळ थांबणार नसल्याचं ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांनी सांगितलंय. आपल्या मर्यादा न ओळखता विधान करणारे हे महाशय यांना या प्रश्नात काय अधिकार आहे किंवा काय हे त्यांना माहिती, तर अशा परिस्थितीमध्ये मी अशा तऱ्हेची वक्तव्य करणाऱ्या या प्रवृत्तीचा तीव्र निषेध करतो. भीमाशंकर पाटलांचं वादग्रस्त विधान म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राबाबत महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना तीव्र आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.